हेलो स्टूडेंट्स, आज का अपना क्वेश्चन है इवैल्यूएट इंटीग्रेशन 0 टू 2a एक्स अंडर रूट ऑफ 2a एक्स माइनस एक्स स्क्वेअर डीएक्स। आता इवैल्यूएट म्हटलं आहे त्या इंटिग्रेशनला आपण म्हणणार आहोत आय। सो लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 2a एक्स अंडर रूट ऑफ 2a एक्स माइनस एक्स स्क्वेअर डीएक्स। आता अंडर रूट मध्ये जे फंक्शन आहे तिथे एक्स दोन्ही टर्म्स मध्ये आहे। तुम्ही एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये उरणार आहे 2a मायनस एक्स, बरोबर आहे। पण आता हे फंक्शन जर सेपरेट लिहिलं आपण तर आपण लिहू शकतो रूट एक्स इन टू रूट ऑफ 2a मायनस एक्स, तेच लिहिलंय आपण। आता रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू 1/2, आणि अंडर रूट 2a मायनस एक्स आपण लिहू शकतो 2a मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 1/2 विथ डीएक्स। आता पुढे आहे सिंगल एक्स म्हणजे एक्सची पॉवर आहे 1, आणि इथे रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू 1/2 लिहिलंय। या दोन्ही पॉवरची ॲडिशन केली कारण बेस सेम आहे, सो वी विल गेट एक्स रेस टू 3/2 आणि हा ब्रॅकेट रेस टू 1/2 डीएक्स ॲज इट इज। आता हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते आपण डायरेक्टली इंटिग्रेट करू शकत नाही, आपल्याकडे तसा फॉर्म्युला अवेलेबल नाही, आणि म्हणून आपल्याला इथे सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे। आणि सबस्टिट्यूशन काय करायचं आहे, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 2a साईन स्क्वेअर थीटा। आता हेच का घ्यायचं आहे, कारण ब्रॅकेटच्या आत 2a मायनस एक्स आहे आणि म्हणून आपण 2a कन्सिडर केला एक्सच्या ऐवजी विथ साईन स्क्वेअर थीटा, म्हणजे 2a आपण कॉमन काढू शकतो ब्रॅकेटमधून आणि इथे सिम्पल फॉर्मॅट आपल्याला मिळणार आहे फंक्शनचा। त्यानंतर साईन स्क्वेअरच का घ्यायचं आहे, कारण एक्सची पॉवर दोन्हीकडे, ब्रॅकेटची पॉवर आणि एक्सची पॉवर दोन्हीकडे फ्रॅक्शनमध्ये आहे आणि त्या फ्रॅक्शनमध्ये अपॉन 2 अवेलेबल आहे, म्हणून साईन स्क्वेअर थीटा घ्यायचं आहे, म्हणजे हा डिनॉमिनेटरमध्ये 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला सिम्पल इंटीजर ॲज अ इंडेक्स मिळणार आहे। थोडक्यात सिम्पल फंक्शनमध्ये हे फंक्शन ट्रान्सफर होणार आहे, ठीक आहे। एकदा इंटिग्रेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट केलं की नेक्स्ट स्टेप असते डिफरन्शिएट। तुमच्याकडे व्हेरिएबल एक्स होता, तुम्ही त्याला थीटामध्ये ट्रान्सफर करता आहात, बरोबर आहे, आणि म्हणून तुम्हाला याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा। सो डेरिवेटिव्ह ऑफ एक्स वी कॅन राईट डीएक्स बाय डी थीटा, दॅट इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट आउटसाइड, अँड वी कॅन राईट डेरिवेटिव्ह ऑफ साईन स्क्वेअर थीटा मीन्स साईन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर। आता डेरिवेटिव्ह आपल्याला साईन थीटाच्या स्क्वेअरचा घ्यायचा आहे, म्हणजेच बेसला सिंगल व्हेरिएबल नाही आणि म्हणून आपल्याला डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। आणि काय आहे तो फॉर्म्युला, डी डीएक्स ऑफ फंक्शन रेस टू एन, बेसला फंक्शन इंडेक्सला कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिवेटिव्ह आपण लिहितो, इंडेक्सचा एन पुढे घ्यायचा आहे, फंक्शन ॲज इट इज आणि त्याच्या इंडेक्समध्ये एन मायनस वन घ्यायचं आहे। तुमच्याकडे इंडेक्स आहे 2, म्हणजे तुम्ही 2 पुढे घेणार, फंक्शन ॲज इट इज घ्यायचं आहे आणि त्याचा इंडेक्स 2-1 इन टू, त्याला मल्टीप्लाय करायचे बाय डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन, म्हणजे इथे मल्टीप्लाय करायचे आपल्याला डेरिवेटिव्ह ऑफ साईन थीटा। आता ऑलरेडी पुढे 2 होता आणि तुम्ही इंडेक्सचा 2 बाहेर काढला, म्हणजे तुम्हाला मिळणार आहे डीएक्स बाय डी थीटा इज इक्वल टू 4a साईन थीटा आणि डेरिवेटिव्ह ऑफ साईन थीटा इज कॉस थीटा। इथे डीएक्स बाय डी थीटा आहे, तुम्ही थीटा इकडे आणलं तर तुम्हाला मिळणार आहे डी थीटा। सो व्हॉट वी गेट, dx इज इक्वल टू 4a साईन थीटा कॉस थीटा डी थीटा। लक्षात घ्या, आता या इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे तुम्हाला घ्यायचं आहे 2a साईन स्क्वेअर थीटा आणि डीएक्सच्या ऐवजी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे 4a साईन थीटा कॉस थीटा डी थीटा। आता तुमचे लिमिट्स जे आहेत ते 0 to 2a ते x साठी लिमिट होते कारण तुमचं इंटिग्रेशन x मध्ये होतं, पण आता ते थीटामध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि म्हणून तुम्हाला थीटासाठी नवीन लिमिट फाइंड आउट करायचे आहेत। आणि ते फाइंड आउट करताना आपलं सबस्टिट्यूशन काय आहे ते कन्सिडर करायचं आहे सगळ्यात आधी। सो व्हॉट इज अवर सबस्टिट्यूशन, अवर सबस्टिट्यूशन इज x इज इक्वल टू 2a साईन स्क्वेअर थीटा। मी आधी ते सबस्टिट्यूशन कन्सिडर केलंय, बरोबर आहे। आणि आता याला सिम्प्लिफाय करायचंय, कसं सिम्प्लिफाय केलंय मी, 2a या साईडला आणला तर मिळणार आहे x अपॉन 2a इज इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा। सिंगल साईन थीटा हवा असेल तर मला अंडर रूट घ्यावा लागेल, अंडर रूट ऑफ x अपॉन 2a दॅट इज इक्वल टू साईन थीटा। सिंगल थीटा हवा असेल तर साईन इकडे आणायचं आहे, म्हणजे थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स अंडर रूट x अपॉन 2a। आता काय करायचे, इथे एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे एक्सचे लिमिट सबस्टिट्यूट करायचे, म्हणजे अकॉर्डिंग टू तुम्हाला थीटाचे लिमिट्स मिळणार आहेत। तर सगळ्यात आधी एक्सचे लिमिट्स काय आहेत इक्वेशन 1 मध्ये आपण बघूया, एक्ससाठी लोअर लिमिट आहे 0, बरोबर आहे। मग इथे आपल्याला मिळवता थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स अंडर रूट एक्स अपॉन 2a, तर ज्या वेळेला एक्सची व्हॅल्यू 0 असेल थीटाची व्हॅल्यू असणार आहे
theta equal to sine inverse under root of 0 upon 2a, that is nothing but 0. So, and sine inverse 0 is 0. अपर लिमिट काय आहे x साठी, अपर लिमिट आहे x साठी 2a, बरोबर आहे. सो इथे सबस्टिट्यूट करायचे, थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स अंडर रूट ऑफ 2a अपॉन 2a, दॅट इज नथिंग बट साइन इनवर्स 1, आणि साइन इनवर्स ची व्हॅल्यू काय असते, पाय बाय 2. म्हणजे आपल्याला काय मिळाले, जेव्हा x ची व्हॅल्यू 0 तेव्हा थीटा सुद्धा 0 मिळाला. म्हणजे x साठी लोअर लिमिट 0 होतं, थीटा साठी पण लोअर लिमिट 0 आहे. x साठी अपर लिमिट 2a होतं, थीटाचं अपर लिमिट आपल्याला मिळाले पाय बाय 2. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2a असेल तर थीटा पाय बाय 2 मिळाला, बरोबर आहे. आता हे लिमिट्स घेऊन आपल्याला परत आय लिहायचं आहे. तुमचा आय काय मिळाला तो तुम्हाला सिम्प्लिफाय करून इक्वेशन 1 मध्ये लिमिट्स होते 0 टू 2a, ते आता ट्रान्सफर होणार आहे 0 टू पाय बाय 2. नंतर एक्स रेस टू 3/2 होता आणि 2a मायनस एक्स रेस टू 1/2 होता. या दोन्ही एक्सच्या ऐवजी काय येणार आहे, 2a साइन स्क्वेअर थीटा. सो वी कॅन राईट 2a साइन स्क्वेअर थीटा रेस टू 3/2 इन साईड द ब्रॅकेट 2a मायनस 2a साइन स्क्वेअर थीटा रेस टू 1/2. आणि तुमचा dx काय होता, शेवटी सगळ्या शेवटी आपण dx काढला होता, दॅट इज नथिंग बट 4a साइन थीटा कॉस थीटा डी थीटा. तो इथे लिहायचा आहे 4a साइन थीटा कॉस थीटा डी थीटा, करेक्ट. आता काय होणार आहे, हे सेपरेट करायचं आहे. 2a रेस टू 3/2 बाहेर काढलंय, इथे साइन स्क्वेअर थीटा रेस टू 3/2 म्हणजे 2 कॅन्सल होणार, साइन क्यूब थीटा उरणार आहे, बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये 2a दोन्ही टर्म्समध्ये आहे, त्याला कॉमन काढलं तर 2a तर बाहेर येणार पण त्याचा इंडेक्स असणार आहे 1/2, आणि ब्रॅकेटमध्ये काय उरणार, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा रेस टू 1/2, आणि हा 4a साइन थीटा कॉस थीटा डी थीटा ॲज इट इज. आता जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्यांना आपण इंटिग्रेशन सिम्बॉलच्या बाहेर काढू शकतो. कॉन्स्टंट टर्म कुठल्या आहेत, 2a रेस टू 3/2, 2a रेस टू 1/2 आणि हा 4a, बरोबर आहे. तर 2a दोघांचा बेस सेम आहे म्हणून तो एकत्र लिहिला आणि इंडायसिसची ॲडिशन केली, 3/2 प्लस 1/2 इन टू 4a बाहेर आला. इथे आहे साइन थीटा ब्रॅकेट क्यूब आणि इथेही सिंगल साइन थीटा आहे, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला काय मिळणार, साइन रेस टू 4 थीटा. इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय मिळणार आपल्याला, कॉस स्क्वेअर थीटा रेस टू 1/2 आणि हा कॉस थीटा डी थीटा ॲज इट इज. पुढे 3/2 प्लस 1/2 म्हणजे तुम्हाला 2 मिळणार, बरोबर आहे. सो 2a स्क्वेअर इन टू 4a इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साईन रेस टू 4 थीटा. इथे कॉस स्क्वेअर थीटा रेस टू 1/2 म्हणजे 2 कॅन्सल होणार, कॉस थीटा आणि हा कॉस थीटा हा कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. पुढच्या स्टेपमध्ये काही केलेलं नाही, फक्त या दोघांचं कॅल्क्युलेशन लिहिलं आहे, 16a³ इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साईन रेस टू 4 थीटा कॉस स्क्वेअर थीटा डी थीटा. आता 0 टू पाय बाय 2 इंटिग्रेशनचे लिमिट्स आहेत, साईन आणि कॉस दोन्ही फंक्शन इंटिग्रेशन सिम्बॉलच्या आत आहेत. विथ सम इंटीजर ॲज अ पॉवर देन वी विल यूज द फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरला नाही तर हे एक्झाम्पल खूप लेंदी होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. ते टाळण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिडक्शन फॉर्म्युला फॉर काय आहे, रिडक्शन फॉर्म्युला फॉर साईन रेस टू एम थीटा कॉस रेस टू एन थीटा. मी व्हेरिएबल एक्समध्ये तो फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. आपण काय करतो, लिमिट्स फिक्स आहेत 0 टू पाय बाय 2, साईनची पॉवर एम कन्सिडर करतो, कॉसची पॉवर एन कन्सिडर करतो, आणि म्हणून या इंटिग्रेशनला आय एम एन ने डिनोट करतो. साईनची पॉवर आधी लिहितो, कॉसची पॉवर नंतर लिहितो. आता एम आणि एन हे फिक्स इंटीजर आहेत, दे आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, आणि तसं असेल तर हा फॉर्म्युला वापरून आपण खूप कमी वेळात हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. काय फॉर्म्युला हे लक्षात घ्या, साईनची पॉवर आहे एम, त्यातून फक्त 1 मायनस करायचं आहे. आधी 1 मायनस केल्यानंतर जे काही मिळणार आहे नंबर, त्यातून 2 मायनस करायचं आहे म्हणजे एम मायनस 3. आता इथून परत 2 मायनस करायचं आहे म्हणजे m - 5, आणि असं अशा पद्धतीने 2 मायनस करत करत तुम्ही पुढे गेलेत तर तुम्हाला एकतर 2 मिळणार किंवा 1 मिळणार. लक्षात घ्या, हा एम जर इव्हन इंटीजर असेल तर 1 मायनस केल्यावर तो ऑड मिळेल, आणि ऑडमधून तुम्ही पुढे 2 मायनस करत आहात, फिक्स 2 मायनस करत करत पुढे जायचे म्हणजे शेवटी तुम्हाला 1 मिळेल. सपोज हा ऑड इंटीजर आहे एम, त्यातून तुम्ही आधी 1 मायनस केला म्हणजे हा इंटीजर इव्हन मिळेल, आणि इव्हन नंबरमधून तुम्ही 2 मायनस करत परत पुढे जाल तर शेवटचा इव्हन नंबर तुम्हाला 2 मिळणार आहे, बरोबर आहे. आणि इथे तुमचा फर्स्ट ब्रॅकेट संपतो आहे, हा ब्रॅकेट फक्त एमसाठी आहे. सेम ब्रॅकेट तुम्हाला एनसाठी पण लिहायचंय, म्हणजे आधी फक्त 1 मायनस करायचंय आणि त्यातून पुढे 2 मायनस करत करत पुढे जायचंय अप टू 2 ऑर 1, काहीतरी एक तुम्हाला मिळेल तिथे थांबायचंय. आले लक्षात, अँड होल थिंग डिवाइडेड बाय,
या दोन्ही इंडायसेसची ऍडिशन करायची आहे एम प्लस एन, हा तुमचा फर्स्ट नंबर आहे इथे एम प्लस एन, आणि मग त्यातून टू मायनस करायचं म्हणजे एम प्लस एन मायनस टू, परत टू मायनस केला तर एम प्लस एन मायनस फोर, परत टू मायनस केला तर एम प्लस एन मायनस सिक्स. शेवटी हा नंबर रिड्यूस होत होत एकतर तुम्हाला टू मिळणार किंवा वन, अकॉर्डिंग टू दिस एम प्लस एन इज इवन ऑर ऑड. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या नंबर्सला तुम्हाला मल्टीप्लाय करायचे बाय पी. पण हा पी म्हणजे काय घ्यायचा आहे, पी इज नथिंग बट पाय बाय टू इफ बोथ दिस एम अँड एन बोथ दिस इंटीजर्स आर इवन इंटीजर्स. आणि याच पीची व्हॅल्यू घ्यायची आहे वन, कधी अदरवाईज. अदरवाईज म्हणजे इथे कंडिशन महत्वाची, दोन्ही इव्हन असतील तरच पाय बाय टू येणार, आणि दोन्ही इव्हन नसतील तर वन येणार. इव्हन नसतील म्हणजे कुठल्या कुठल्या केसेस आहेत, एम तर इव्हन आहे पण एन ऑड आहे, किंवा एम ऑड आहे एन इव्हन आहे, किंवा एम आणि एन दोन्हीही ऑड आहेत. अशा केसेसमध्ये तुम्हाला पीची व्हॅल्यू कंपल्सरी काय घ्यायची आहे, वन. ठीक आहे, मग आता आपल्याला आय काय मिळाला होता तो मी इथे रिराईट केला आहे, 16a³ इंटिग्रेशन 0 to π/2 साईन रेस टू 4θ कॉस स्क्वेअर थीटा डी थीटा. आता हा 16a³ ॲज इट इज, आणि आता हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये साईनचा इंडेक्स घ्यायचा आहे आणि त्यातून आधी फक्त 1 मायनस करायचा आहे, म्हणजे साईनचा इंडेक्स आहे 4, त्यातून 1 मायनस केला तर 3, पुढे मात्र 2 मायनस करत करत पुढे जायचंय. पण इथे 3 - 2 केल्यावर 1 मिळतो, म्हणजे आपण शेवटच्या स्टेपला आलो, म्हणजे इथे ब्रॅकेट कम्प्लीट झाला आपला. बरोबर आहे, सेकंड तुमचा इंडेक्स आहे 2, म्हणजे तुमची एनची व्हॅल्यू आहे 2, त्यातून आधी 1 मायनस करायचं आहे, मग 2 - 1 काय मिळणार 1, म्हणजे ही शेवटची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे हा ब्रॅकेटही कम्प्लीट झाला. बरोबर आहे, नाव होल थिंग डिवायडेड बाय एम प्लस एन, म्हणजे दोघांची ॲडिशन इंडायसेसची 4 + 2 = 6, मग मात्र 2 मायनस करत करत पुढे जायचंय, 6 - 2 = 4, 4 - 2 = 2, म्हणजे शेवटचा इंटीजर मिळाला, आपण इथे थांबणार आहोत. इन टू पी ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, पाय बाय टू किंवा 1, पाय बाय टू कधी एम आणि एन दोन्ही इव्हन असतील तर, आणि इथे 4 आणि 2 दोन्ही इव्हन असल्यामुळे आपण पाय बाय टू घेतला. आणि आता याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळणार आहे पाय a³ / 2, अँड दिस इज अवर फायनल आन्सर.